भारतीय संस्कृतीमधील सगळेच सण उत्सव कुटुंबव्यवस्था अधिक भक्कम करत नातेसंबंध अधिक दृढ करतात. रक्षाबंधन हा सुद्धा असाच भावा बहिणीच्या नात्यासह त्याबरोबरीनं येणाऱ्या नात्यांची वीण अधिक घट्ट करणारा सण. पण नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं गाव सोडून शहरात विसावलेल्या कुटुंबांमध्ये या सणाचं फारसं औत्सुक्य राहिलेलं दिसत नाही. अलीकडच्या मुलांना तर आपल्या सख्ख्या नात्याच्या पलीकडं चुलत मावस अशा गोतावळ्यातील नाती काय असतात हे माहितीसुद्धा नसतं. एकीकडं हे चित्र असताना दुसरीकडं म्हालसवडेतील शंकरदादू पाटील आणि त्यांच्या कुटुंबानं मात्र रक्षाबंधन सणाच्या निमित्तानं गोतावळा आणि नाती काय असतात हे दाखवून दिलंय. सध्याच्या फास्ट लाईफमध्ये मी आणि माझं याच्या पलीकडे जाऊन आपलेपणा जपणाऱ्या या कुटुंबानं सगळ्या भावा बहिणींना एकत्र करत कांचनवाडीतील गोपाळ गोविंद सांस्कृतिक भवनातच रक्षाबंधनाचा सण साजरा केला. सगळ्या बहिणींचं पुष्पवर्षावात स्वागत करण्यात आलं. एखाद्या समारंभासारखा रक्षाबंधनाचा सण साजरा करत पाटील कुटुंबानं कौटुंबिक ऐक्याचं दर्शन घडवलंय. या सोहळ्यामध्ये चार पिढ्यांमधील सदस्य एकत्र आले होते. टी एस पाटील, सचिन पाटील, एम पी पाटील, निवास वरपे, सुजाता पाटील, शंकर पाटील, अश्विनी निगडे यांनी मनोगत व्यक्त करत नात्यांमधले ऋणानुबंध अधिक घट्ट केले.